दुधी भोपळ्याचा रस पिऊन एका सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. गौरी शहा असे या महिलेचे नाव आहे. त्या बाणेर परिसरात राहायच्या. तसंच पुण्यातील पर्सिस्टंट कंपनीत कन्सल्टंट म्हणून त्या काम करत होत्या. 12 जूनला मॉर्निंग वॉकनंतर त्यांनी दुधी भोपळ्याचा रस प्यायला आणि त्यानंतर कुठल्याच प्रकारचा आजार नव्हता. तरीही स्वास्थ्यासाठी चांगला म्हणून त्या हा रस पित होत्या. रस प्यायल्यानंतर ऑफिसला जायला निघाल्या असतानाच त्यांना मोठ्या प्रमाणावर उलट्या आणि जुलाब झाले. त्यात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. उपचारांसाठी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या दरम्यान म्हणजे 16 जूनला त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी प्यायलेला दुधी भोपळ्याचा रस हा विषारी होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. कडू चवीचा भोपळा हा विषारी असतो. गौरी यांनी गाजराच्या रसात भोपळ्याचा रस मिसळल्यानं त्यांच्या ते लक्षात आलं नाही आणि त्यातच त्यांचा बळी गेला. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.